नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे विशेष सहकार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे ई स्कूल ध्यास आमचा गुणवत्ता। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीचा विषय भाषा पाठ 19वा संगणकाची करामत आणि माझी ओळख आहे मित्रांनो। नमस्कार बाई। मुलांनो, आपण दररोज खूप काम करत असतो। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या गतीने कामं करत असतो। तुम्हीच बघा ना, समजा मी तुम्हाला होमवर्क दिला आणि शाळेत यायला उशीर झाला तर तुम्ही खूप फास्ट काम करता, म्हणजे कधी सावकाश कधी फास्ट असं आपण कामं करत असतो। परंतु मानवापेक्षाही खूप जलद गतीने काम करणारं असं यंत्र आज मी तुम्हाला दाखवणार आहे। बापरे, माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे। खरंच असेल का असं यंत्र पल्लवी? मंगेश, काय रे, काय झालं? अशा शंकेकोर नजरेने का पाहतोस? बाई, त्याला वाटते असे काही नसेलच। मी तुम्हाला दाखवते, हे बघा, याला म्हणतात संगणक। बाई, ही वायर कसली हो आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? अरे, याला माऊस म्हणतात। हे उंदरासारखे दिसते ना, इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना। बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना। हे बघा मुलांना, संगणक छोटा आहे पण तो खूप कामं करतो बरं। चित्रे काढणे, संदेश पोचवणे, गाणी गोष्टी ऐकणे अशी खूप कामे करतो। संगणकावर चित्रपट पाहता येतात, पुस्तके, चित्रे, मेसेज असे खूप वेगाने इतर देशात पाठवता येतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर संगणक माहिती साठवून ठेवतो। बाई, आम्हाला ऐकू ना मग। चला आपण ऐकूया तर मग। काळी ऊन पडे आनंद।
हा संगणक लिहितो कसा? मी दाखवते तुम्हाला। या कीबोर्ड वर टाइप केले की संगणकावर अक्षरे लिहिली जातात। बाई, संगणक कोणते काम करतो हे समजलं? फारच करामती आहे हा संगणक। आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळू, तुम्ही कराल ना मदत? हो, पुढच्या वेळेला आपण संगणकाची जास्तीत जास्त माहिती घेऊ। चला आता आपण वर्गकार्य सोडूया। सांगा पाहू, टाइप करतो संगणक, गाणे ऐकवतो संगणक, चित्रपट दाखवतो संगणक, संदेश पाठवतो संगणक, वेगाने काम करतो संगणक, करामती आहे संगणक। बरोबर, बरोबर उत्तर दिली तुम्हाला, तुम्ही संगणक समजला तुम्हाला। आता तुम्ही घरी गेल्यावर संगणकाची चित्र काढायचं आणि ते चित्र रंगवायचं। थँक्यू मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या पाठात।